नंदुरबार बाजार समितीनं काट टाकली आहे. आजवर इथे पारंपरिक पद्धतीनं शेतीमालाचा लिलाव केला जात होता, मात्र आता या बाजार समितीत कृषी मालाचा ऑनलाईन पद्धतीनं लिलाव केला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं अचूक मोजमाप होतं, योग्य भाव मिळतोय. पाहूया आदिवासी बहुल भागातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील हा नवा प्रयोग. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाचा लिलाव सुरू आहे, मात्र इथल्या लिलावाची पद्धत आता बदलली आहे. आजवर इथे पारंपरिक पद्धतीनं बोली लावून लिलाव केला जात होता, मात्र आता चित्र बदललं असून ऑनलाईन पद्धतीनं केला जातोय. आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची विक्री आता ऑनलाईन पद्धतीनं केली जाते. शेतकरी बाजार समितीत शेतमाल घेऊन आल्यानंतर त्याची ऑनलाईन नोंदणी केली जाते, त्यानंतर त्याच्या मालाची गुणवत्ता तपासली जाते. सुरुवातीला शेतकऱ्यांचा माल आल्यानंतर त्याची ई गेट एंट्री झालेली पाहिजे. ई गेट एंट्रीनंतर त्याचे लॉट केले जातात, लॉट केल्यानंतर त्याचं असायनिंग लॅबमध्ये रिपोर्ट काढला जातो. लिलावाची बोली ऑनलाईन असल्यानं लिलावातील पारदर्शकता वाढली असून व्यापाऱ्यांना हमी भावापेक्षा कमी बोली लावता येत नाही. हा सगळा ऑनलाईन असल्यामुळं शेतकऱ्याच्या मालाला व्यापारी किती दर देत आहेत हे त्यालाही ते दिसतं, आणि व्यापाऱ्यांनाही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कोणी किती देता आपण किती वाढवू शकतो अशा पद्धतीची ही संकल्पना राबवण्यात आली आहे. सुरुवातीला व्यापारी ऑनलाईन लिलावासाठी फारसे उत्सुक नव्हते, मात्र आता शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ही पद्धत स्वीकारली आहे. या ऑनलाईन लिलावामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या वेळेची बचत झाली आहे. पूर्वी आम्हाला दिवसभर थांबून राहावं लागत होतं, परंतु या ठिकाणी आज ही संकल्पनेमुळे इनामच्या दुपारी 2 वाजेपर्यंत आमचा पूर्ण शेतकरी मोकळा होतोय. मार्केट कमिटीमध्ये जी गर्दी होत होती पूर्वी ती आता कमी झालेली. पहिले व्यापारी रात को 12-2 बजे घर पे आते थे, ये ऑनलाईन होने से व्यापारी 8-9 बजे आज सब काम करके घर पे 8-9 बजे आराम से जाते. नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असूनही इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं ऑनलाईन लिलाव पद्धत सुरू करून राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांसमोर नवा आदर्श निर्माण केलाय. हीच ऑनलाईन लिलाव पद्धत इतर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच लाभ होईल. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.